예, 또 갚아봤어. 예, 또 잔다봤어. 예, 또 많이 갖다 뜨게. ते सगळं पवारसाहेबांच्या डोळ्यात देखत होत असताना पवारसाहेबांच्या मनात आलं असणार, अरे मी आत्ता राजीनामा दिलाय, हा माणूस असा वागतोय, खरंच जर दिला तर हा उद्या मला पण सांगेल या गप्पावास. मला असं वाटतं त्या भीतीपोटी त्या भीतीपायी त्यांनी राजीनामा मागे घेतला. भानगड नको, आता असं वागतं पुढे कसं वागेल? काय चालू होतं? काही काही पोच नाही, काही नाही, काही नाही. मग जवळपास आतून उकळ्या फुटत होत्या की होतंय ते बरं होतंय. मी त्या दिवशी माझ्या एक मुलाखत झाली, त्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं काकांकडे लक्ष द्या. ते कधी कोणती गोष्ट करतील काही सांगता येत नाही. असो, तो त्यांच्या त्यांच्या पक्षातला विषय, आपल्याला काय देणं घेणं त्याच्याशी. आज कोकणामध्ये आलो एक, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण त्या प्रलंबित राहण्याची कारणं किंवा ते प्रश्न उभे राहण्याची कारण हे तुम्ही आहात. जास्त त्याच व्यापारी लोकप्रतिनिधींना निवडून देऊन, त्याच त्याच पक्षांना निवडून देऊन, त्या पक्षांनी सगळा अख्खा कोकणाचा व्यापार करून ठेवलाय. तुम्ही तिथेच, तुम्ही तसेच. आणि 30-30 माणसं निवडून येत आहेत. राज्य सरकारमध्ये त्यांनाही काही किंमत नाही. कारण त्यांची किंमत झालेलीच आहे. मी मागच्या वेळेला जेव्हा आलो मी या कोकणाच्या रस्त्यावरनं, 2007 साली मुंबई गोवा मार्गाचं काम सुरू झालं, अजून पूर्ण होत नाहीये. काय करतात तुमचे लोकप्रतिनिधी? कुठे आहेत तुमचे खासदार? कुठे आहेत तुमचे आमदार? कारण त्याच त्याच लोकांना सतत तुम्ही निवडून देताय, त्यांना फरकच पडत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की अरे काम केलं काय नाही केलं काय, ही माणसं आम्हाला निवडून देणारच आहेत. खास खळग्यातनं आणि खड्ड्यामधनं जाणार तुम्ही. तुमच्याबद्दल आपुलकी तर शून्य आहे लोकांना. तीच गोष्ट बघा, 2007 सुरू झालेला हा प्रकल्प मुंबई गोवा रस्ता, आज 2023 जवळपास 16 झाली, 16 अजून काही नाही. मधले पॅचेस फक्त झालेत, मधले. मी जेव्हा या रस्त्यावर गेलो मागच्या वेळेला, त्यावेळेला मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला, म्हटलं हो त्या रस्त्याचा, म्हटलं एकदा बघा काहीतरी. म्हटलं मला, बोलले तुम्ही नितीनजींशी बोलून घेता का, गडकरींशी? म्हटलं बोलतो. नितीनजीने फोन लावला मी गडकरींना. मी म्हटलं नितीनजी, म्हटलं मी आता त्या मुंबई गोवा आपल्या पुणे गोवा रस्त्यावरनं आलो, म्हटलं काय हालत झाली म्हटलं त्या रस्त्याची, इतकी वर्ष झाली म्हटलं रस्ता पूर्ण होत नाही. मला म्हणाले काय करणार, त्याचे कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. पळून गेले? ज्यांना आजपर्यंत तुम्ही निवडून दिलं त्यांच्यापैकी एकांतरी विचारलं का हे पळून कसे गेले, का गेले, हा रस्ता का नाही होत आहे? कारण या लोकांना फक्त तुमच्याशी, मतदानाशी फक्त निगडीत हे संबंध विषय आहे तुमचा. मतदान करा, मोकळे व्हा, आमचे आम्ही, तुमचे तुम्ही. तोच समृद्धी महामार्ग बघा, नागपूर पासून मुंबई पर्यंत, आता नाशिक पर्यंत आला, शिर्डी पर्यंत आला, सुरू पण झाला. काळ काय? 4
नागपूर ते शिर्डी आता पुढचं काम सुरूच आहे अजूनही, पण इथपर्यंत झाला काम सुरू होऊन त्याचं पूर्ण होऊन गाड्या रस्त्यावर फिरायला लागल्या. आमच्याकडे 16-16 वर्ष आमच्याकडे कोकणातला रस्ता आमचा पूर्ण होत नाहीये. आणि मी नेहमी सांगत आलो ना, याचं कारण तुम्हाला गृहित धरलेलं आहे. गृहित कोण तुम्ही? मतदानाच्या दिवशी फक्त जीवंतरा म्हणजे झालं, बाकी तुम्हाला मोजतात कोण? अजूनही आमचे तेच तेच प्रश्न, आम्ही त्याच त्याच गोष्टींवरती आम्ही कोकण बोलतो आहोत, पण आम्हाला राग येत नाही कोणत्या गोष्टीचा, आम्हाला वाईट वाटत नाही त्या गोष्टींचं. आज राज ठाकरे बोलून गेला, उद्या विसरून जाणार तुम्ही. मनाला लागत देखील नाही आमच्या की अरे आमचा अपमान, ढळढळीत अपमान करतायत ही लोक, पण आम्हाला काही नाही त्याचं. खरं तर कोकणासारखा भाग, परमेश्वरी आशीर्वाद मिळालेला भाग, आज आम्ही इथे बांधतो, वाद चालू आहेत, प्रकल्प नाणारला होणार का बारसूला होणार? हे नवीन बारसू कुठून आलं? मला वाटलं नाणारचं नाव बदललं आणि बारसू झालं. हे कुठून होत आहे? कुठून या सगळ्या गोष्टी होत आहेत? कुठून? मला कोकणातल्या आपल्या मला लोकांबद्दल पण मला आश्चर्य वाटतं. अरे तुमच्या पायाखालनं तुमच्या जमीन निसटून जाते, 100-100 एकराचे पॅचेस निघून जात आहेत, 1000-1000 एकर जमीन निघून जाते, समजत नाही तुम्हाला? कळत नाही कोणतरी विकत घेत आहेत म्हणून? आणि हे सगळे लोकप्रतिनिधी जे आहेत ना, या लोकप्रतिनिधींना पहिल्यांदा कळतं की इथे प्रकल्प कोणता येणार आहेत. कवडीमोल दामात ना तुमच्याकडनं जमिनी विकत घेतात, आणि जेव्हा तो प्रकल्प जाहीर होतो त्यावेळेला सरकारकडनं किती त्याच्या म्हणजे 1000 पट जास्ती पैसे घेऊन मोकळे होतात. व्यापार व्यापार चालू आहे नुसता. नाणारमध्ये प्रकल्प आणणार होते, नाणारला विरोध झाला, अचानक बारसू नाव आलं. माझ्याकडे आज कलेक्टर आले होते, मी त्यांना विचारलं, म्हटलं का हो, म्हटलं बारसू मध्ये किती जमीन आहे, किती म्हटलं हातात किती जमीन आली, 1000 एकर आली, कशी आली कळलं नाही तुम्हाला? जमीन विकताना कळलं नाही आपल्याला? मुंबईवरनं अनेक लोक ज्या वेळेला कोकणामध्ये येतात, गणपतीच्या वेळेला येतात, होळीच्या वेळेला येतात, तुमच्यामध्ये चर्चा होते, चर्चा झाली नाही तुमची? मग येऊन भेटता ते कशासाठी भेटता? सकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला, ज्या वेळेला आपल्या मंदिरामध्ये ज्या वेळेला तुम्ही बसता आणि गप्पा मारता, त्यावेळेला तुम्हाला माहिती नाही की आपल्या खालची जमीन गेलेली आहे? याच लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र इथे तुमच्या समोर फिरत असतात, कवडी बोल किमतीने तुमच्याकडनं जमिनी विकत घेतात आणि मग ती सरकारला बड्या दामामध्ये विकतात. आम्हाला समजत कसं नाही? कोकणासारखा भाग, प्रतिभावान भाग, प्रतिभा संपन्न भाग, महाराष्ट्रामध्ये जर समजा आपण पकडलं, महाराष्ट्राला प्रत्येक राज्याला, मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, प्रत्येक राज्याला जसे भारतरत्न असतात तसे महाराष्ट्राला भारतरत्न आहेत. आता 8 आहे, आता 8 मिळालं. पण या 8 जर समजा तुम्ही काढलं तर या 8 6 भारतरत्न ही कोकणातली आहेत. बाबा काणे घ्या, धोंडो केशव कर्वे घ्या, विनोबा भावे घ्या, डॉक्टर आमचे बाबासाहेब आंबेडकर घ्या, लता मंगेशकर घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, हे सगळे कोकणातले आहेत.
आणि पावा काणे धोंडो केशव कर्वे विनोबा भावे आणि जन्म इंदोरचा जरी असला तरी संपूर्ण बालपण ज्या ठिकाणी गेलं त्यातले चार जण बाबासाहेब आमचे आंबेडकर हे चार जण एकट्या दापोलीतले आहेत. इतका प्रतिभा संपन्न हा महाराष्ट्र हा कोकण तुम्हाला मूर्ख बनवतायत. ज्या शिवछत्रपतींनी सांगितलं होतं की तुमची जमीन आपला शत्रू समुद्र मार्गे येईल, समुद्र मार्गे आला तर आपल्या जमिनी घेईल तो आणि राज्य करेल. म्हणून आमच्या शिवछत्रपतींनी समुद्र आरमार उभं करायचं ठरलं. हे समुद्र आरमार उभं करताना इथे भाटे नावाचं गाव आहे बरोबर, इकडचे दोन भाऊ एक वेंटाजी भाटकर आणि एक माईनाग भंडारी हे दोन भाऊ, या दोन भावांनी आमच्या शिवछत्रपतींचं समुद्र आरमार सांभाळलं, पहिलं उभं केलं. एकाने गावावरनं अण्णाव घेतलं आणि एकाने जातीवरनं अण्णाव घेतलं. म्हणून एक वेंटाजी भाटकर आणि दुसरा माईनाग भंडारी. तुमच्या पायाखालची एकदा जमीन गेली ना की तुमचं अस्तित्व तर काय, कोण तुम्ही? तुम्ही या देशाचे नागरिक आहात. नागरिक आहात म्हणजे काय आहात? एक जमिनीचा तुकडा तुमच्या नावावरती आहे, त्या जमिनीवरती तुम्ही उभे आहात. मी मागच्या वेळेला एकदा माझ्या अनेक काही दोन भाषणांमध्ये मी सांगितलं होतं ना, जमीन जमीन म्हणजे काय, भूगोल. आपण म्हणतो ना की मोगलांचं राज्य आलं, मग ब्रिटिशांचं राज्य आलं, मग दुसरं महायुद्ध झालं, मग पहिलं महायुद्ध झालं, मग तिथून चंगेज खान आला, मग ह्याने इथे आक्रमण केलं, मग रशियाने असं केलं, मग तसं केलं. ह्या सगळ्या गोष्टीचा इतिहास म्हणून जो तुम्ही पाहिला आजपर्यंत, तो इतिहास भूगोलाशिवाय नाही. प्रत्येकाने जमीन पादाक्रांत करण्याची पादाक्रांत केली, जमीन जमीन घेतली ताब्यात. या देशाची या प्रदेशाची मी जमीन ताब्यात घेतोय, तिची जमीन ताब्यात घेणं जे आहे ना त्याला आपण इतिहास म्हणतो. आमच्या शिवछत्रपतींचं जे स्वप्न होतं, जे पुढे मराठेशाहीने पेशव्यांनी जे पूर्ण केलं, आपला महाराष्ट्राचा भगवा हा अटकेपार फडकवला. अटकेपार फडकवला म्हणजे कुठे? आज पाकिस्तानामध्ये तिथे अटक नावाचा किल्ला आहे, त्या अटक नावाच्या किल्ल्यावरती, आता ते पाकिस्तानात आहे अफगाणिस्तानच्या जवळ, त्या किल्ल्यावरती भगवा लागला गेला. म्हणून त्याला आपण अटकेपार झेंडा फडकवला म्हणतो. जमीन ताब्यात घेतली आम्ही, ती जमीन ताब्यात घेणं म्हणजे तुमचं राज्य. अरे तुम्ही जमिनी काढताय तुमच्या पायाखालच्या. आणि कोणत्या तरी अमराठी व्यापाऱ्यांना विकताय. आपण कोणासाठी जमीन सोडतो आहोत, आपण काय करतो आहोत, ह्याचं भान नाही आपल्याला. तो दाभोळला इंद्रॉनचा प्रकल्प आला पूर्वी, त्यावेळेला त्याला पण विरोध झाला होता. इंद्रॉनला जमीन दिली कोणी, विकली कोणी? तुम्ही. पण तुम्हाला माहितीच नव्हतं इथे एन्ड्रॉन येणार आहे. पुढे तो जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प, माहितीच नव्हतं अणुऊर्जा प्रकल्प येणार आहे, पण आम्ही जमिनी विकून मोकळे झालो व्यापाऱ्यांना. आणि मग त्यांनी त्या तुमच्या जमिनी हजार पट किमतीला त्यांना विकल्या. नाणार नाही तेच झालं, बारसुलाई तेच. आमच्या जमिनी पाया खाल्लं जात आहेत पण आम्हाला कळत नाहीये आम्ही कोणाच्या घशात घालतोय ते. किती काळ रडत बसणार होतो आपण?
मला हे ज्याला हे नाणार आणि हे ज्याला बारसू बिरसू प्रकरण झालं, मला संताप झाला होता, संताप. मला एकदा येऊन माझ्या कोकणवासियांशी मला बोलायचंच होतं. माझ्या कोकणामधला आज माझा तरुण तरुणी रोजगार हवाय. अहो काय नाही दिलं या कोकणाला. ज्या गोष्टी कोकणामध्ये आहेत त्याच्यावरती एक केरळ सारखं राज्य चालू आहे. राज्य आपण काय घेऊन बसलोय. या नुसत्या टुरिझम या गोष्टीवरती एक राज्य चालू आहे. हे प्रकल्प कधी केरळात नाही जात, हे प्रकल्प कधी गोव्यात नाही जात. आणि तुमच्याकडे बदा बदा जे निसर्गाने आपल्याकडे जे ओतलंय त्याची आम्हाला किंमतच नाही, कारण आमचा एकमेकांशी काही संबंधच येत नाही. आमचा संबंध येतो फक्त गणपतीच्या पुरता आणि होळीच्या पुरता. काय नाही आहे इथे हो? या सह्याद्री सारखी रेंज अख्खी पर्वतरांग. या पर्वतरांगेमध्ये असलेले आमच्या शिवछत्रपतींचे किल्ले ते नाही ठेवता येत आम्हाला नीट. दोन हजार 2014 भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं राज्यामध्ये, त्याच्या अगोदर काँग्रेस एनसीपीचं सरकार असताना तेव्हा कोणाच्या डोक्यात खूळ आलं की मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती अरबी समुद्रामध्ये शिवछत्रपतींचं स्मारक बांधायचं. आणि मग मी काय बोललो ते राहिलं बाजूला. आणि मग या सगळ्या एनसीपीच्या लोकांनी पसरवायला सुरुवात केली की राज ठाकरे शिवछत्रपतींचा स्मारक बांधायला विरोध करतोय. राज ठाकरे करेल शिवछत्रपतींचा स्मारक बांधायला विरोध? जो पक्ष ज्या पक्षाचा अध्यक्ष परवा दिवशी राजीनामा दिलेला आणि आता असलेला या माणसाच्या या शरद पवार साहेब या माणसाच्या तोंडात कधी शिवछत्रपतींचं नाव यायचं नाही. सगळी भाषणं काढून बघा त्यांची. शाहू फुले आंबेडकर ते मोठे होतेच, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. त्यांचं नाव घ्यायलाच पाहिजे, पण सर्वप्रथम आमच्या शिवछत्रपतींचं नाव घ्यायला पाहिजे. आमची ओळख ही शिवछत्रपतींची ओळख आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही मराठी आहोत. मराठी म्हणजे कोण? आम्ही महाराष्ट्रात राहणारे म्हणजे कोण? आमच्या शिवछत्रपतींच्या भूमीत राहणारे आम्ही. आमची ओळख काय? आमची ओळख तीच ती. त्या महापुरुषाचं नाव ज्यांनी जे आजपर्यंत कधी घेत नाहीत घेत नव्हते त्यांनी पसरवायला सुरुवात केली. बघा राज ठाकरे कसं शिवछत्रपतींच्या पुत्राला विरोध करतोय. समुद्रामध्ये उभा राहणारा किती पुतळे आहेत महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींचे. जयंती आणि पुण्यतिथीला जाऊन फक्त हार घालणं एवढंच फक्त कर्तव्य उरतं आपलं. त्या माणसाने उभं केलेलं आपण पुढच्या पिढ्यांना काय सांगणार आहोत, काय दाखवणार आहोत? आणि तेव्हा मी सगळं सांगितलं होतं की शिवछत्रपतींचा पुतळा समुद्रामध्ये उभा करणार तुम्ही, त्याला 10,000 कोटी रुपये खर्च करणार, त्यापेक्षा महाराजांचे जे गडकिल्ले आहेत हे पहिले तुम्ही दुरुस्त करा, व्यवस्थित करा. हे तेव्हा बोलणारा फक्त एकटा मी होतो. लोकांना वाटलं मी विरोध करतोय स्मारकाला. अरे माझा स्मारकाला विरोध नाहीये, हे गडकिल्ले ही खरी स्मारक आहेत. पुढच्या पिढ्यांना आम्ही काय दाखवणार आहोत, पुतळे? ज्या शिवछत्रपतींचे किल्ले, ज्या शिवछत्रपतींचा विचार, जो आग्र्यावरनं औरंगजेब इथे मारायला आला, जो विचार मारायला आला, त्या शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये आम्ही काही करत नाही आहोत.
हीच ती सह्याद्री रांग ना, जी कोकणाला लागून आहे. काय करतोय आपण त्याचं? काही नाही करत होत, आमचं लक्षच नाहीये कुठे. काही बारीक बारीक अनेक ठिकाणी काही सामाजिक संस्था, काही माझे तरुण बांधव, माझे तरुण भगिनी माझ्या काही काम करतायत त्याच्यावरती, पण जे सरकारने म्हणून करायला पाहिजे काही नाही. जे महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रदेशाबद्दल एक आपुलकी असायला पाहिजे. अरे मी तुम्हाला सांगतो, हा कोकण आहे ना आपला, एक कोकण, हा फक्त टुरिझम या एका विषयामध्ये राज्याला पोहोचू शकतो, आपल्या महाराष्ट्र राज्याला. पण आमच्या राज्य करताना काही देणं घेणंच नाहीये. सगळ्यांनी सगळ्या गोष्टी वाटायच्या. महाराष्ट्र एक संघ म्हणून विचार नाही करायचा. महा कोणीतरी हा विदर्भाचा, महा कोणीतरी मराठवाड्याचा, हा कोणीतरी कोकणातला, हा कोणीतरी उत्तर महाराष्ट्रातला, हा कोणीतरी पश्चिम महाराष्ट्रातला, अशा सगळ्या फोडी करायच्या. त्याच्यानंतर तुमच्या जाती तर आहेतच. जातीपातीमध्ये फोडून ठेवायचं सगळं. आमच्या महापुरुषांना फोडून ठेवले या लोकांनी. शिवछत्रपती काय आमचे? मराठ्यांचे. बाबासाहेब आंबेडकर कोण? हे दलितांचे. आमचे महात्मा फुले, ज्योतिबा फुले कोण? हे माळ्यांचे. लोकमान्य टिळक कोण आमचे? हे ब्राह्मणांचे. आम्हीच आमच्या महापुरुषांना जातीमध्ये वाटून ठेवलं. का? कारण काही राजकीय स्वार्थ त्याच्यामध्ये दडलेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बिझी ठेवायचं, गुंगून ठेवायचं तुम्हाला. तुम्ही त्याच्यातच राहिले पाहिजेत. आणि एकदा त्याच्यामध्ये तुम्ही राहायला लागलात, कशाला लागते तुम्हाला रस्ता? कशाला लागते तुम्हाला जमीन? गेली जमीन तर गेली जमीन. आम्ही आमच्या जातीच्या नावाने आम्ही बोंब मारत बसू. हेच पाहिजे या लोकांना, तेच देताय तुम्ही. हे सगळे सत्तेमधले आणि बाहेरचे, हे सगळे सगळ्यांचा साटलोटा एकमेकांशी. ह्यांना माहिती असतं प्रकल्प कुठे येणार आहे, विमानतळ कुठे येणार आहे, रेल्वे स्टेशन कुठे येणार आहे, कोणत्या भागामध्ये कुठच्या ठिकाणी प्रगती होणार आहे, हे ह्यांना आधी माहिती असतं. आणि माहिती असल्यामुळे अगोदरच हे सगळे जमिनी विकत घ्यायला सुरुवात करतात. तुम्हाला पत्ताच नसतो या गोष्टींचा. बाबा तो जागेरा सगळं एके दिवशी हाताखालनं जाईल ना, ज्या वेळेला त्याला फक्त पश्चातापाचा हात फक्त कपाळावरती मारत बसायला लागेल तुम्हाला. काही उरणार नाही तुमचं. उद्या कोकणामध्ये दुसरी भाषा येईल, दुसऱ्या भाषेमध्ये लोक बोलायला लागतील. आता बोलतही असतील. कोण येतंय आमच्याकडे, कोण जातंय, कोण जमिनी घेतंय, कोण कुठे राहतंय, काय करतंय, कशाचा कशाला आम्हाला पत्ता नाही. याचं कारण आम्ही बेसावध आहोत. आम्ही नुसती यांची फक्त नावं घ्यायची या महापुरुषांची. या शिवछत्रपतींनी आम्हाला सांगितलं होतं की आपला शत्रू समुद्र मार्गे येईल. आम्ही नाही ऐकलं. मुंबईमध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाले होते ना 92-93 ते सगळ्या RDX याच समुद्र मार्गे आलं. आम्हाला माहित नाही, शिवाजी महाराज बोलून गेले होते. आमचं कुठे लक्ष? जो मुंबईला टेररिस्ट अटॅक झाला ते कसाब बिसाब सगळी माणसं आली याच समुद्र किनाऱ्यावर आली. आमचा माणूस बोलून गेला होता की आमचा शत्रू समुद्र मार्गे येईल. आमचं भान नाही, आम्ही बेसावध. अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्रासारखं संपन्न राज्य नाही होतं आणि नाही. पण आपण जर सतर्क राहिलो नाही, हे सगळं आपल्या हातातनं जाईल. इतर सर्वांना आपल्या महाराष्ट्रावरती डोळा आहे. पण आपणच आपापसामध्ये भांडून, आपापसामध्ये हे सगळे हेवेदावे करून, राजकीय सगळे जे चालू आहेत ना, प्रकल्प हवा प्रकल्प नको. नाणार ज्याला मी गेलो होतो त्यावेळेला मी सगळ्यांचं ऐकून ज्याला बोललो मी तेव्हा सांगितलं होतं की काही गरज नाही आहे मग नाणारची.
या प्रकल्पाची. नंतर लॉकडाऊन आला, 2 वर्ष सगळ्या गोष्टी बंद होत्या. आजची महाराष्ट्राची परिस्थिती, आजच काही 2-4 आपल्याकडचे उद्योग हे बाहेर गेले, बाहेरच्या राज्यांमध्ये गेले. आता उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाणं महाराष्ट्राला परवडणार नाही. महाराष्ट्रातल्या तरुणांना, तरुणींना त्यांच्या भवितव्यासाठी, भविष्यासाठी या गोष्टी परवडणार नाहीयेत. मुळातच पहिल्यांदा ह्यांना जमीन द्यायच्या नव्हत्या. पण आज ज्या काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत याच्यामध्ये आज महाराष्ट्र हा इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये आहे. उद्या महाराष्ट्राची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती अशी होईल की सरकारमध्ये पगार देणं पण शक्य होणार नाही. आणि अशा वेळेला सरकार कोलॅप्स होईल, कोलॅप्स. मग कोणाचंही सरकार येऊ देत? मला असं वाटतं कुठच्याही आता ह्याच्यापुढे तुम्ही जर सावध राहिलात, काही जाहीर झालेले प्रकल्प, आता हे सगळे नाणारसारखे प्रकल्प. मी मुद्दामून तुमच्यासाठी एक गोष्ट आणली आहे दाखवायला. ते काही नाहीये, डोळे उघडावेत तुमचे, तुम्हाला समजावं. याच आपल्या बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली आहेत आणि युनेस्को नावाची जी संस्था आहे मोठी, या युनेस्को नावाची संस्था ही ज्यांचे जगभरातल्या 192 देशांबरोबर करार आहेत आणि 192 देश, त्याच्यामध्ये भारत पण आहे, भारताने देखील करार केलेला आहे. या युनेस्कोच्या अंडर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये आपला कुठचं ती आपली लेण्या, अजंता, वेरूळ, त्याच्यानंतर मुंबईचं छत्रपती शिवाजी टर्मिनस, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या युनेस्कोच्या अंडर येतात. आणि युनेस्कोच्या अंडर आल्यानंतर, त्या संस्थेच्या अंडर आल्यानंतर, ती संस्था ठरवते की त्याच्या बाजूला डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे की होणार की नाही होणार. आणि जिथे अशा प्रकारच्या गोष्टी मिळालेल्या आहेत, काही हजारो वर्ष जुन्या, त्याच्या बाजूला तर तुम्हाला प्रगती, डेव्हलपमेंट करताच येत नाही. आमच्याकडे जमिनी विकून बसलेले आहेत, आम्हाला माहितीच नाही युनेस्को काय. उद्या युनेस्कोने सांगितल्यानंतर केंद्र सरकारला ती गोष्ट करावीच लागेल. ती जिथे कातळ शिल्प आहे त्याच्यापासून एक त्याला बफर एरिया म्हणतात, म्हणजे काही किलोमीटरचा असतो, किलोमीटरचा. त्या भागामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट करता येत नाही. मला मगाशी कोणीतरी सांगितलं, जवळपास तो जर भाग आला तर त्याच्या भोवती 3 किलोमीटर तुम्हाला प्रगती करताच येत नाही, काही करता येत नाही. कारण ती गोष्ट जगासाठी उघडी होते, जगासाठी उपलब्ध होते आणि जगभरामधनं लोक ती पाहण्यासाठी म्हणून येतात तिथे. तशी ती केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला तशी ती डेव्हलप करायला लागते. मी मुद्दामून तुमच्यासाठी त्याचे सॅटेलाइटचे पिक्चर्स आणलेत, ते फक्त तुम्ही बघून घ्या. बाजूला रे, हे दिसतंय छोटं पण आहे प्रचंड मोठं. हे सगळं किती लाख वर्ष जुनं आहे हे अजूनपर्यंत त्याची तपासणी सुरू आहे आणि म्हणून त्याच्या पहिल्या यादीमध्ये बारसूचं नाव आलेलं आहे. ही ती सगळी कातळ शिल्प आहेत. तो मॅप दाखव, मॅप ही तुम्ही पाहिली आहे. दादा हे खालचं जे तुम्हाला दिसते, दिसतंय तुम्हाला या बाजूला पण दिसत असेल, हे खालचं जे तुम्हाला लाल बॉर्डर वाली दिसतंय, दिसतंय का? हे नाणार, त्याच्यामधनं नाणार वगळलेलं आहे.
आणि ती सगळी उरलेली सगळी जमीन आहे. ज्या जमिनीमधनं घर आणि मंदिर ती देखील बाजूला करण्यात आलेली आहेत, ही त्याच्यासाठी मोकळी केलेली जागा. आता म्हणतायत नाणारच्या इथला हा प्रकल्प नको, आता बारसूला हलवा. हे वरचं बारसू आणि या बारसूमध्ये जे तुम्हाला निळे पॅच दिसत आहेत, निळे, ही सगळी कातळ शिल्प आहेत. आणि ह्या कातळ शिल्पांच्या बाजूला जवळपास तुम्हाला काही किलोमीटर डेव्हलपमेंट करता येत नाही, त्याच्यामधली जी जागा तुम्हाला दिसते तिथे ती रिफायनरी येणार आहे. होणार आहे का? हे तुम्हाला सतत अंधारात ठेवतात. तुमच्यापर्यंत गोष्टी पोचू देत नाहीत, पोचवत नाहीत, फक्त जमिनी हडप करत जातात. कधी काळी कुठची तरी गोष्ट होईल ज्याच्यात आपण जमिनी यांच्या विकू, ज्या कवडीबोल किमतीला आम्ही विकत घेतले तुमच्याकडनं. प्रत्यक्षात तुम्हाला काहीच सांगितलं जात नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझी सर्वांना, माझ्या सगळ्या कोकणवासियांना माझी हात जोडून विनंती आहे, जमीन घ्यायला कोणी जर समजा आलं, कृपा करून त्याला विचारा कशासाठी आलायस. तुम्हाला वाटत असेल की जमीन ठेवून मी तरी काय करू, ठेवा, तीच जमीन तुम्हाला पैसे देईल. या घाई गडबडीमध्ये या सगळ्या गोष्टी करू नका. हे सगळे व्यापारी लोकप्रतिनिधी जे तुम्ही आतापर्यंत निवडून देत आलात ना, ह्यांना एकदा घरी बसवा. तुमचा राग एकदा या गोष्टींचा व्यक्त होऊ देत की आम्हाला विकत आलात ना, आम्हाला आजपर्यंत विकलात ना तुम्ही, याच्यापुढे आम्ही तुम्हाला किंमत देणार नाही. या जोपर्यंत गोष्टी होत नाहीत त्याचा खेळ सगळा चालू आहे. शिवसेनेचे खासदार काय, शिवसेनेचे आमदार काय, एक म्हणतो पाठिंबा देणार, पक्ष म्हणतो देणार, पक्ष म्हणतो देणार पाठिंबा, खासदार म्हणतो देणार नाही पाठिंबा. पक्ष म्हणून काय भूमिका? आणि पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले. आता काय सांगतायत? जी लोकांची भावना असेल ती आमची भावना. अरे वा, मग तुम्हाला हवा होता म्हणून माननीय बाळासाहेबांच्या नावावरती मुंबईचा महापौर बंगला जो ढापलात तो लोकांना विचारून ढापलात? आता तुमच्या समोर येत आहेत की तुमची भावना, तुमची भावनेला काय अर्थ आहे? लोक ज्या वेळेला तुम्हाला निवडून देतात त्यावेळेला तुम्ही लोकांचं हित बघितलंच पाहिजे. जनतेचं हित कशामध्ये आहे? त्यांना चार पैसे जास्ती कसे मिळतील? त्यांना घरदार सोडायला लागणार नाही, त्यांच्या पुढच्या भावी त्यांच्या ज्या पिढ्या आहेत त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायची असते. आणि सरकार काय सांगतंय? त्यांची जी भावना ती आमची भावना. बाबांनो, हे सगळेजण तुम्हाला मूर्ख बनवतायत, फसवतायत. आजपर्यंत फक्त फसवत आली माणसं, मूर्ख बनवत आली माणसं. अलर्ट राहा, तयारीने विचार करा या गोष्टींचा. हे कधी या सगळ्या प्रदेशाची धूळधाण करतील ना, तुम्हाला समजणार देखील नाही. सगळ्यांचे काही ना काहीतरी हेतू आहेत, व्यापाराचे हेतू आहेत सगळ्यांचे. या सगळ्या गोष्टींमधनं फक्त माझा कोकण वाचवा एवढीच फक्त विनंती करण्यासाठी म्हणून मी आज इथे रत्नागिरीमध्ये आलो, तुमच्या समोर आलो. मी सांगितलेल्या गोष्टींचा आपण गांभीर्याने सर्वजण विचार कराल एवढीच फक्त आज मी तुमच्या समोर अपेक्षा बाळगतो. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इथे आला त्याबद्दल मी आपले आभार मानतो.